कामगिरी पूर्व या विभागाच्या आजच्या या छोट्या काही मेळाव्याप्रसंगी उपस्थित विधानसभेतील माझे सहकारी की जे नेहमी या भागातील नागरिकांसाठी भांडत असतात, सारखा विकास कामांचा पाठपुरावा करत असतात, सन्माननीय आमदार रमेशजी लटके, या भागातील सन्माननीय नगरसेवक प्रमोदजी सावंत, शुभिता इलावडकर पाटकर मॅडम, मी वर्तमानपत्रातनं यापूर्वी आपले लेख वाचायचो आणि आज प्रत्यक्ष भेट झाली ते सन्माननीय रमेशजी प्रभू, परिसरातनं आलेले सर्व नागरिक, मला वाटतं सहकार विभाग, महापालिका, स्टॅम्प विभाग, महसूल विभाग, जे चारही पाच विभागांच्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेले आहे, या सर्व विभागांचे सन्मान्य अधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या चार महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यावर सहकार राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की खरं म्हणजे यापूर्वी या विभागाशी माझा फारसा संपर्क आलेला नव्हता, परंतु उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली म्हटली तर निश्चितपणे त्यांच्या काहीतरी अपेक्षा माझ्याकडून असतील आणि त्या भावनेतून मी या विभागामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि कामकाज करण्याचा प्रयत्न करतोय. सहकार विभाग म्हटला तर तसा 100 वर्षाच्या पेक्षा जास्त पाठीमागचा कालावधी असलेला हा विभाग आहे. साधारणतः 2,30,000 सहकारी संस्थांचं जाळं या महाराष्ट्रामध्ये आहे आणि लाखो कोटी लोकांचा दररोज संपर्क या विभागाशी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येत असतो आणि म्हणून अशा या विभागामध्ये कामकाज करत असताना माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब सहकार कॅबिनेट मंत्री महोदय यांनी माझ्यावर मुंबई आणि इतर क्षेत्रातल्या 100 सदनिकांपेक्षा कमी असलेली जे काही सोसायटीज आहेत त्याही क्षेत्राची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आणि मग ह्या विषयाचा अभ्यास करीत असताना प्रामुख्याने डीम कन्व्हेन्स मानवी हस्तांतर आणि सोसायट्यांचे प्रश्न मला वाटतं हा विषय प्रमुख मला त्या ठिकाणी दिसून आला आणि मग या विषयावर कामकाज करीत असताना वेळोवेळी ज्या काही मंत्रालयामध्ये पण अनेक लोक त्या ठिकाणी अडीअडचणी घेऊन येत असतात, काही ठिकाणी तर आम्हाला बघायला मिळतं की त्या सोसायटीच्या जर 50 सभासद असतील तर 1-2 सभासद सारखे तक्रार करतात आणि 48 लोकांना वेठीस धरतात असं पण काही ठिकाणी त्या दिसून आलेलं आहे. काही ठिकाणी असं पण दिसून आलेलं आहे की काही तांत्रिक अडीअडचणींमुळे सरकारचा जो आणि शासनाचा पण जे उद्दिष्ट आहे की अतिशय सोप्या सरळ पद्धतीने आता जे प्रभू साहेबांनी या ठिकाणी कायद्याच्या भाषेमध्ये जी अपेक्षा व्यक्त केली की मानवी हस्तांतरण ह्या पद्धतीने झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की 25 फेब्रुवारी 2011चा जो काही शासन निर्णय आहे त्या निर्णयानुसार DDR महोदयांना या विभागाची प्रमुख जबाबदारी सक्षम प्राधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि म्हणून DDR जरी सक्षम प्राधिकारी असले तरी त्याला 5 विभागांच्या अधिकाऱ्यांचं कोऑर्डिनेशन जर मिळालं तर मला वाटतं हे प्रश्न जलद गतीने त्या ठिकाणी मार्गी लागू शकते आणि अनेक वर्षानुवर्षे जे रेंगाळलेले प्रश्न आहेत काही ठिकाणी आम्ही पाहतो की चांगल्या घरची लोक असताना सुद्धा मग त्या सोसायटीच्या हे प्रश्न न सुटल्यामुळे काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आलेलं आहे, काही ठिकाणी सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, काही ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला
की आपण प्रयोग म्हणून नागरिकांनी मंत्रालयात चक्कर मारण्याच्या पेक्षा आपण जनतेपर्यंत जाऊ शकतो का आणि हे असे चर्चा करीत असताना आमदार महोदयांशी ज्यावेळेस माझं बोलणं झालं तर म्हणजे गर्दी करायची आणि नुसता शोबाजी करायची असं न करता खरे ज्यांचे प्रश्न आहेत मला माहित नाही आज आपण या ठिकाणी जे काही लोक ज्या भावनेत आलेले असतात ज्या अपेक्षा घेऊन आले असतात आमचा सर्वांचा प्रयत्न राहील की ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे माझा असा दावा नाही की 100% प्रश्न सुटते परंतु ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनाचा आज निश्चितपणे सुरुवात होईल असा विश्वास मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या देऊ इच्छितो आणि म्हणून मुंबईमधली ही सुरुवात आहे आणि माझा मानस आहे की प्रत्येक 15 दिवसात किंवा महिन्याभरातून विभाग वाईज अशा बैठका घेऊ त्याच्यातनं जेवढे शक्य होतील तेवढे प्रश्न कसे मार्गी लागतील मी अधिकारी महोदयांना पण सूचना करू इच्छितो की ह्या सर्व गोष्टी पॉझिटिव्हली आपल्याला घ्यायच्या आहेत काही ठिकाणी शासन निर्णयामध्ये पण म्हणजे शासन निर्णयामध्ये पण शासन निर्णय काढताना शासनाला पण जाणीव आहे आणि म्हणून हा जो काही 25 फेब्रुवारी 2011 चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या काही कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याची लिस्ट देत असताना अर्जासोबत शक्य असेल तेथवर पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे म्हणजे आम्ही नुसतं एखाद्या कागदावर बोट ठेवून की ह्या कागदामुळे हा प्रश्न मार्गी लागत नाही मला वाटतं महत्वाचा असेल तर त्याच्याशिवाय लागणारच नाही ते मला जाणीव आहे परंतु एखाद्या किरकोळ तांत्रिक बाबीवर बोट न ठेवता तो प्रश्न मार्गी कसा लागेल या सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला वाटतं निश्चितपणे शासनाचं पण जे धोरण आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा पण आदेश आहे की हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे हे प्रश्न सुटले पाहिजे निश्चितपणे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो पॉझिटिव्हली भावनेत आपण ह्या गोष्टीला घ्यावं अशा प्रकारची सूचना जनतेकरता तर मी विनंती पण करेन आणि त्या दृष्टिकोनात हा आपला आजचा पहिला कार्यक्रम आहे मुंबईच्या वाड्यामध्ये आणि आमदार महोदय मी आपला आभार व्यक्त करतो तुमचाही सारखा पाठपुरावा होता आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मलाही कामकाज करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली बाहेरचे पण ह्या विषयामध्ये जनतेला सहकार्य करणारे पण काही मंडळी या ठिकाणी आलेली त्यांचं पण मी आभार मानतो स्वागत करतो सर्व अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो की अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत आणि सर्व परिसरातील नागरिकांचं पण मी आभार व्यक्त करतो की कमी कालावधीमध्ये आपल्यापर्यंत सूचना या ठिकाणी मिळाल्या आपण सर्वजण आलेला मला असं वाटतं की आता वेळ दवडण्याच्या पेक्षा आपण प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करूया आमदार महोदय मी रमेशजी मी आपला आभार व्यक्त करतो की ज्या सूचना आणि आपलं जे ठरलं होतं की ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी तिकडे यायचं उगाच गर्दी करून शोबाजी आपल्याला करायची नाही ते पण आपण तंत पाळलेलं आहे तर मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो परिसरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र